दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली। लाडकी बहीण योजना जाहीर केल्याने एकीकडे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, परंतु दुसरीकडे याच लाडक्या बहिणीला रुग्णालयात जाण्यासाठी जेसीबीच्या बेसिनमध्ये बसून रस्ता पार करावा लागतोय। गडचिरोली मधील गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी गडचिरोली येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, यामुळे नदी नाले तुडुंब भरले। यामुळे एका गर्भवती महिलेला महामार्गाच्या बांधकामादरम्यान जेसीबीच्या बेसिनमध्ये बसवून नाला पार करावा लागला। एकीकडे दरमहा महिलांना 1500 रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे, पण जर दुसरीकडे या लाडक्या बहिणीला सेवाभावी जीव धोक्यात घालावा लागत असेल तर त्या दरमहा रकमेचा फायदा काय, असा सवाल उपस्थित झालाय। रस्त्याभावी या महिलेला स्वतःचा व तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव धोक्यात टाकून जेसीबीच्या बेसिनमध्ये बसून नाला पार करावा लागल्याने संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत महायुती सरकारवर मोठा आरोप केलाय। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, गडचिरोली।